रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर रेपो दरात पाव टक्क्यांची कपात त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा छोटे आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी तारणमुक्त कर्ज घेण्याच्या मर्यादेत रिझर्व्ह बँकेनं केली वाढ छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात भैरंगड इथं सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दहा नक्षलवादी ठार घटनास्थळावरून अत्याधुनिक हत्यारं केली जप्त लंडनमध्ये आर्थिक गैरव्यवहार करून जमवलेल्या मालमत्तेप्रकरणी रॉबर्ट वाड्रांची आजही ईडीकडून चौकशी विद्यापीठातल्या आरक्षण मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधी पक्षांकडून नव्या कायद्याची मागणी वारंवार व्यत्यय आल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी पॅन कार्डशी आधार कार्ड जोडणं अनिवार्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नागपूर इथं खेळल्या गेलेल्या रणजीकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विदर्भ संघाचा सौराष्ट्र संघावर अठ्याहत्तर धावांनी विजय सलग दुसऱ्या वर्षी विदर्भानं जिंकला रणजी करंडक नमस्कार साडेचारच्या केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं आज आपला द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला या पतधोरण आढाव्यानुसार रिझर्व्ह बँकेनं मुख्य व्याजदर रेपो दरामध्ये पाव टक्क्यांची कपात केली असून रेपो आता सव्वा सहा टक्के तर रिव्हर्स रेपो दर सहा टक्के इतका झाला आहे यामुळे गृहकर्जासह वाहन कर्ज आणि अन्य कर्जाचा हप्ता कमी होणार असून यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे बँकेनं अन्य व्याजदरात मात्र कोणताही बदल केलेला नाही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी पतधोरण आढावा बैठकीनंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी रिझर्व्ह बँकेनं आज तारणमुक्त कर्ज घेण्याची मर्यादा एक लाखांवरून एक लाख साठ हजार रुपयांपर्यंत वाढवली हो दोन हजार दहानंतर नंतर पहिल्यांदाच ही मर्यादा वाढवण्यात आली आहे सर्व क्षेत्रात रोकड सुलभतेचं प्रमाण योग्य राहील अशी ग्वाही दास यांनी यावेळी दिली दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर सात पूर्णांक चार टक्के राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेनं वर्तवला आहे त्याचप्रमाणे आगामी आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाईसाठी फुगवट्याचा दर तीन पूर्णांक दोन ते तीन पूर्णांक चार टक्के इतका राहील असा बँकेचा अंदाज आहे रिझर्व्ह गव्हर्नर पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शक्तिकांता दास यांनी आपल्या कारकीर्दीतला पहिलाच पतधोरण आढावा आज जाहीर केला रिझर्व्ह बँकेनं मुख्य व्याजदरात कोणताही बदल न करता ते जैसे ते ठेवावेत असं मत डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य आणि पतधोरण समितीचे सदस्य चेतन घाटे यांनी पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत मांडलं होतं मात्र गव्हर्नर शक्तिकांता दास आणि अन्य तीन सदस्यांनी मुख्य व्याजदरात कपात करण्याच्या बाजूने मत मांडलं रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केल्यामुळे छोटे व्यापारी आणि घर खरेदी करणाऱ्यांना परवडणाऱ्या दरामध्ये कर्ज उपलब्ध होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं प्रभारी वित्तमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत दहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे भैरमगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या माड या भागात काही नक्षलवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली त्यानंतर पोलीस अधीक्षक मोहित गर्ग यांनी यांच्या नेतृत्वाखाली विशेष कृती दल आणि जिल्हा राखीव गार्डच्या जवानांनी मोहीम हाती घेतली यावेळी नक्षलवाद्यांकडची अकरा अत्याधुनिक हत्यारही जप्त करण्यात आली आहेत लंडन इथल्या मालमत्ता खरेदी प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपासंदर्भात चौकशी करण्यासाठी व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी आजही सक्तवसुली संचालनासमोर सुरू झाली कालही वाड्रा यांची सुमारे साडेपाच तास चौकशी झाली होती मात्र यासंदर्भात अधिकाऱ्यांना अधिक चौकशी करायची असल्यानं वाड्रा आजही सक्तवसुली संचालनालयासमोर हजर झाले आयएनएक्स मीडिया मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम चिरंजीव कार्ती चिदंबरम आज ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालयासमोर हजर झाले मध्य दिल्लीत असलेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात सकाळी अकरा वाजता पोहोचल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी कार्ती यांची चौकशी सुरू केली कार्ती चिदंबरम यांनी आय एनएक्स मीडिया या कंपनीकडून पैसे घेऊन कर चुकवेगिरी करण्यासाठी परदेशी गुंतवणूक प्रसार मंडळाच्या नियमांचं उल्लंघन करत ही रक्कम मॉरिशसमध्ये गुंतवल्याचा आरोप कंपनीनं केला आहे त्यावेळी कार्ती यांचे वडील पी चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री होते या प्रकरणी कार्ती यांच्याविरोधात दोन हजार सतराला मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला विद्यापीठामधल्या शिक्षक भरती यंत्रणेतल्या आरक्षणाबाबत केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात लवकरच फेर आढावा याचिका दाखल करेल असं सांगून आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज राज्यसभेत दिली विद्यापीठातल्या आरक्षण मुद्द्यावरून सपा बसपा आणि राजद तसंच कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्यांनी दिलेल्या नोटिशीच्या संदर्भात सदनात आज अल्पकालीन चर्चा झाली न्यायालयात फेराढावा याचिका दाखल करण्याऐवजी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग यांचं हितरक्षण करणारा नवा कायदा सरकारनं करावा अशी मागणी विरोधकांनी केली या मुद्याबाबत सरकार संवेदनशील असून आरक्षण सुरूच राहावं अशी सरकारची भूमिका असल्याचं जावडेकर म्हणाले आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी प्रामुख्यानं सपा आणि बसपा सदस्यांनी राज्यसभेत गदारोळ केल्यानं कामकाजात अनेकदा व्यत्यय आला त्यामुळे सदनाचा कामकाज अखेर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं दूरदर्शन आणि आकाशवाणीवर दर्जेदार कार्यक्रम देणं हे आपलं लक्ष असल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी आज लोकसभेत सांगितलं दूरदर्शन आणि आकाशवाणी संदर्भात प्रश्नोत्तराच्या तासाला विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते परदेशात प्रसारण मजबूत करण्यावर आणि डीडी इंडिया मजबूत करण्यावर भर देण्यात येत असल्याचं ते म्हणाले आकाशवाणी आणि दूरदर्शन नव्याण्णव पूर्णांक दोन दशांश टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचले असल्याचं ते म्हणाले बदलत्या तंत्रज्ञानानुसार अनेक बदल करण्यात आल्याचं सांगून रेडिओ आता डीटीएच आणि मोबाईल फोनवरही उपलब्ध आहे असं ते म्हणाले आदिवासी क्षेत्रात कम्युनिटी रेडिओला प्रोत्साहन देण्याचा मंत्रालयाचा प्रयत्न आहे यामुळे आदिवासी भागातल्या संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी मदत होणार आहे अनियमित ठेव योजनांवर निर्बंध घालणाऱ्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर के काल नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली एकोणीसशे बावन्नच्या सिनेमॅटोग्राफी कायद्यातही बदल करण्यात येणार असून त्यासंबंधीच्या विधेयकाला आणि नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या राष्ट्रीय कामधेनू आयोगालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली मंत्रिमंडळाच्या आर्थिक विषयांबाबतच्या समितीनं प्रसारभारतीच्या प्रसारणाचा मूलभूत विकास आणि नेटवर्क अधिक सक्षम करण्यासाठी विकास योजनेलाही मंजुरी दिली आहे दोन हजार वीसपर्यंत पर्यंत तीन वर्षात एक हजार चौपन्न कोटी रुपयांची तरतूद त्यासाठी करण्यात आली आहे त्यात ईशान्येकडील राज्यांसाठी दूरदर्शनची अरुणप्रभा वाहिनी सुरू करण्यात येणार आहे तसंच दोनशे सहा ठिकाणी एफ एम रेडिओचा विस्तार करण्यात येणार आहे भारत नेपाळ सीमा आणि जम्मू काश्मीर सीमेवर दहा किलोमॅट क्षमतेचे सहा एफ एम ट्रान्समिटर्स स्थापन करण्यात येणार आहेत ब्रॉडकास्टिंग इंफ्रास्ट्रक्चर नेटवर्क डेवलपमेंट के प्रसार भारती के लिए एक हजार चौवन प्वाइंट टू करोड़ की राशि दी गई है तीन साल के लिए जिसमें डीडी अरुणा प्रभा चैनल नॉर्थ ईस्ट के लिए एफ एम रेज्यू एक्सपैंशन एट टू थाउजेंड सिक्स प्लेसेस और सिक्स केवी एफ एम ट्रांसमीटर लॉन्ग नेपाल एंड जेएन के बॉर्डर सेटअप करने की बात है और बाकी दूरदर्शन के इंफ्रास्ट्रक्चर को और अच्छा करने की बात है जलपायगुडीमध्ये कोलकाता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या स्थापनेलाही मंजुरी देण्यात आली आहे तसंच राष्ट्रीय अन्नपुरवठा विधेयक दोन हजार एकोणीसलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली दरम्यान सिनेमॅटोग्राफी कायद्यातील सुधारणा विधेयकाचं प्रोड्युसर गिल्डनं स्वागत केलं या निर्णयानं पायरसी रोखण्यासाठी मदत होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे सुरक्षा दलामध्ये मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे गृह मंत्रालयाकडून केंद्रीय सशस्त्र दलात शहात्तर हजार अठ्ठावन्न पदांची भरती करण्यात येणार आहे या भरतीसाठी विविध पदांसाठी संख्या निश्चित करण्यात आली आहे तसंच उमेदवार निवडीची प्रक्रियाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे कॉन्स्टेबल पदासाठी चोपन्न हजार नऊशे त्रेपन्न उमेदवारांची निवड कर्मचारी निवड आयोग म्हणजे एसएससी कडून करण्यात येणार आहे अकरा फेब्रुवारी ते अकरा मार्च दोन मा हजार एकोणीस दरम्यान घेण्यात येणाऱ्या संगणकीकृत परीक्षेच्या गुणांवर उमेदवारांची निवड करण्यात येईल या भरतीमध्ये सात हजार सहाशे सेहेचाळीस पदं महिलांसाठी आहेत तर सहाय्यक पोलीस निरीक्षक पदासाठी एक हजार त्र्याहत्तर उमेदवार निवडण्यात येणार आहेत त्यातील पाचशे आठ पदं सीमा सुरक्षा दलासाठी आहेत त्यासाठी बारा ते सोळा फेब्रुवारी दरम्यान परीक्षा होणार आहे असिस्टंट कमांडंट पदासाठी चारशे सहासष्ट उमेदवार निवडण्यात येणार आहेत ही निवड यूपीएससी परीक्षेतून होणार आहे प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी पॅन कार्डशी आधार कार्ड जोडणं अनिवार्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे न्यायमूर्ती ए के एके सिक्री आणि न्यायमूर्ती एस अब्दुल नझीर यांच्या पीठानं काल हा निर्णय दिला आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी न जोडता दोन हजार अठरा एकोणीस सालासाठीचा प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अनुमती सेन आणि जयश्री सातपुते यांना दिल्ली उच्च न्यायालयानं दिली होती त्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं हा निकाल दिला आहे तीव्र दुष्काळातही नागरिक किंवा जनावर उपाशी राहणार नाहीत असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे त्यासाठी पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं असून येणाऱ्या काळात यात वाढ होईल असं त्यांनी सांगितलं बीड जिल्हा रुग्णालयातल्या शंभर खाटांच्या माता आणि बालसंगोपन केंद्राच्या प्रस्तावित इमारतीचं भूमिपूजन आणि कोनशिलेचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते या इमारतीकरता एकवीस कोटी पाच लाख इतक्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे तसंच या केंद्राकरता अतिरिक्त दोनशे खाटा मंजूर आहेत बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यावेळी उपस्थित होत्या जिल्ह्यात गेल्या पंधरा वर्षात जेवढा निधी आला नाही तेवढा निधी गेल्या चार वर्षात आणला असं त्या म्हणाल्या केंद्र सरकारनं यावर्षी तुरीची आधारभूत किंमत क्विंटलमागे पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये इतकी निश्चित केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांना विक्री करू नये असं आवाहन राज्याचे पणनमंत्री सुभाष न्युण देशमुख यांनी केला आहे राज्यात आधारभूत किमतीनं तूर खरेदीसाठी एकशे चौतीस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत ज्या भागात तुरीचं उत्पादन जास्त आहे आणि खरेदी केंद्र सुरू करावं अशी शेतकऱ्यांची मागणी असेल त्या भागातसुद्धा खरेदी केंद्र सुरू करण्याचं प्रस्तावित आहे शेतकऱ्यांनी कमी दरानं विक्री करू नयेच शिवाय विक्री करताना आपला सातबारा उताराही व्यापाऱ्यांना देऊ नये असं सांगत जे व्यापारी आधारभूत किमतीपेक्षा कमी दरानं तूर खरेदी करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही देशमुख यांनी स्पष्ट केले केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी मुंबईत इंडिया साईज वस्त्रोद्योग प्रकल्पाचं उद्घाटन केले भारतीयांच्या राहणीमानाप्रमाणे आणि जीवनशैलीप्रमाणे त्यांना योग्य आणि वापरायला सुटसुटीत असणारी वस्त्र तयार करण्यात येणार आहेत देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे अमेरिका आणि ब्रिटनमधील वस्त्रोद्योगाच्या मानकांप्रमाणेच या वस्त्रांची निर्मिती करण्यात येणार आहे या मानकांमध्ये भारतीयांच्या राहणीमानानुसार बदल केला जाईल या प्रकल्पामुळे रोजगाराला चालना मिळणार असून वस्त्रोद्योग निर्मिती क्षेत्राचा विकास होईल तसंच या क्षेत्रातील लघु मध्यम उत्पादकांना फायदा होणार आहे यासाठी आवश्यक ते प्रशिक्षणही मंत्रालयाकडून देण्यात येईल या प्रकल्पामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातील नवपर्व पर्व सुरू होणार असल्याचं इराणी यांनी सांगितलं हातमागाच्या वस्त्रांनाही या, हात या प्रकल्पात समाविष्ट करण्यात येणार असल्याचं त्यांनी नवीन बाजारपेठ उपलब्ध होणार आहे या वस्त्रोद्योगाला बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी वितरकांनाही या योजनेत सामावून घेण्यात येणार आहे आयुष्यमान भारत योजनेचा लाभ सुमारे पन्नास लाख भारतीयांना झाला आहे या योजनेमुळे देशातील आरोग्य क्षेत्राचा विकास झाला आहे या योजनेमुळे तळागाळातील नागरिकांना आरोग्यसेवा मिळणार आहेत असं जागतिक बँकेच्या वरिष्ठ सल्लागार मालती जसवाल यांनी सांगितलं त्या मुंबईत सी आय आय हेल्थ केअर फार्मा अँड मेडटेक परिषदेत बोलत होत्या ही योजना भारतीय आरोग्य क्षेत्राचा चेहरामोहराच बदलणारी ठरेल असंही त्या म्हणाल्या भारतात विविध प्रकारचे आजार वाढत असून फक्त चाळीस टक्के जनतेलाच आरोग्य सेवा मिळते या योजनेमुळे हे चित्र बदलत असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्राच्या जीवनदायी योजनेचा बावीस लाख नागरिकांना फायदा झाल्याचंही त्यांनी सांगितलं ग्रामीण भागातही अद्ययावत आरोग्य सेवा पोहोचण्यास योजनेचा उपयोग झाल्याचं त्या म्हणाल्या मुंबई दोन हजार पन्नास शहरीकरणाच्या सध्याच्या समस्या आणि भविष्यातील आव्हानं या विषयावर देखील काल मुंबईत सीआयआयच्या वतीनं परिषद आयोजित करण्यात आली होती येणाऱ्या काही ये वर्षात साठ टक्के भारतीयांचं वास्तव्य शहरात असणार आहे त्यामुळे दिवसेंदिवस वाढत जाणारं शहरीकरण आणि त्यात येणाऱ्या समस्या याबाबत उपस्थित मान्यवरांनी चर्चा केली तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून विविध कंपन्यांनी स्मार्ट ॲप्स निर्माण केले पाहिजेत त्या ॲप्सचा वापर करण्यासाठी सुशिक्षित नागरिकांची गरज असल्याचं या परिषदेत सांगण्यात आलं रस्त्यावरील जुने दिवे काढून एलईडी दिवे बसवण्यात आल्यामुळे कमी खर्चात जास्तीत जास्त प्रकाश मिळतोय तसंच सरकार इलेक्ट्रॉनिक वाहनं बनवणाऱ्यांना आणि ती वापरणाऱ्यांना प्रोत्साहन देत आहे असंही यावेळी मान्यवरांनी सांगितलं भारताच्या पहिल्या मानवी अंतरिक्ष अभियानासाठी बंगलोरची इंडियन एरोस्पेस मेडिसिन ही संस्था सहकार्य करणार असून भारतीय वायुदल आणि इस्रो यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात येणार आहे लष्करी वैद्यकीय सेवा विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल बिपिन पुरी यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पुण्यातल्या लष्करी महाविद्यालय अर्थात ए एफ एम सी तर्फे सदुसष्टाव्या वार्षिक लष्करी वैद्यकीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे त्यावेळी ते बोलत होते या चर्चासत्रात भारतीय लष्कराच्या तिन्ही दलातील वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले अंतराळ क्षेत्रात भारताकडून एक पाऊल पुढं टाकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत तसंच भारतीय नौसेनेची व्याप्ती वाढल्यानं आव्हानही वाढत आहेत या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सागरी वैद्यकीय शास्त्र अर्थात मरीन मेडिसिन या विषयात एम डी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पुरी यांनी दिली आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज में पहली बार हम एम एम एक कर रहे पहिली अंडर द एजिज ऑफ आई सी एम आर एम आर यू इज मेडिकल रिसर्च यूनिट मेडिकल रिसर्च यूनिट जिसमें हम uh, नाना प्रकार के मेडिकल रिसर्च uh, करेंगे एंड हम हम चाहते हैं कि हमारे यंग डॉक्टर्स हमारे हमारे मेडिकल कैडेट्स जो स्टूडेंट्स हैं जूनियर जूनियर स्पेशलिस्ट हैं रेजिडेंट्स हैं सब इस uh, सब मिला के रिसर्च uh, करें हम हम इनको देना चाहते हैं चांसेस जितनी अपॉर्चुनिटीज जिससे कि ये ये सोचें ये प्रॉब्लम समझें और कुछ सॉल्यूशंस निकालें बिकॉज ये यंग माइंड्स जो कर सकते हैं वो बाकी लोग नहीं कर सकते हम समझते हैं कि ये ये अपॉर्चुनिटी है एंड इनको हमें इनको इनको अपॉर्चुनिटी देनी है एंड आज आपने देखा हमने ये पहली बार इनोवेशन एंड क्रिएटिविटी वाला ये सेक्शन शुरू किया है इस कॉन्फ्रेंस में मार्च महिन्यात लष्करी वैद्यकशास्त्र विषयावरील आशियान विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं असून अठरा देश यात सहभागी होणार आहेत नैसर्गिक आपत्ती रासायनिक आण्विक आणि जैविक युद्ध यावर अनेक चर्चावेळी होईल असं पुरी यांनी यावेळी सांगितलं मानवी अंतरिक्ष अभियानाअंतर्गत अंतराळात मानवाच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत निराकरण अन् करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं पंधराव्या महाटेक दोन हजार एकोणीस या उद्योग प्रदर्शनाचं पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं या प्रदर्शनात तीनशेपेक्षा अधिक कंपन्या सहभागी होत असून मोठ्या उद्योजकांपासून ते लघु उद्योजकांपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडपर्यंत सर्व घटकांचा यात समावेश आहे प्रक्रिया उपकरणं इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रसामग्री तसंच ऑटोमेशन उपकरणं अशा प्रकारांमध्ये प्रदर्शनाचं वर्गीकरण करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टार्टअप हे महापौर म्हणाल्या महाटेकमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान तसंच उपकरणं भारतीय सेवा क्षेत्रातल्या संधी यांचं प्रदर्शन भरवण्यात येत आहे आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रदर्शनाच्या माध्यमातून आपली उत्पादनं ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात येत आहेत मेक इन इंडियाला पाठिंबा उत्पादन क्षेत्राच्या वाढीला प्रोत्साहन देणं हे महाटेकचं उद्दिष्ट आहे यापुढचं महाटेक बडोदा इथं भरणार आहे प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या कर्जातून अनेक बेरोजगार तरुणांनी स्वतःचा उद्योग उभा केला आणि इतर बेरोजगारांसाठी रोजगार निर्मितीही केली बुलडाणा जिल्ह्यातल्या उकळी गावातल्या अमोल व्यवहारे या सुशिक्षित तरुणानंही या योजनेचा लाभ घेतला आणि स्वतःची प्रगती साधली बुलडाणा जिल्ह्यात उकळी या दुर्गम भागात राहणाऱ्या अमोल व्यवहारे या सुशिक्षित तरुणानं मुद्रा योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांचं कर्ज घेतलं आणि जिजाऊ गृह उद्योग उभारला अमोलनं आपल्या घरातच स्वतःच्या नावानं विविध प्रकारचे मसाले बनवून बुलढाण्यासह अमरावती अकोला या जिल्ह्यात विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे एक छोटासा मी व्यवसाय सुरुवात केला मसाला उद्योग परंतु माझ्या जवळ भांडवला अभावी मी व्यवसायात वाढवू शकलो नाही परंतु माननीय प्रधानमंत्री मुद्रा योजना काढल्यामुळे मला एक सेंट्रल बँकेच्या वतीनं पाच लक्ष रुपये लोन मिळाले आणि त्या लोनच्या माध्यमातून मी ग्रामीण भागात अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा अमरावती बुलढाणा या सर्व जिल्ह्यामध्ये मी लोकांपर्यंत सात्विक शुद्ध आणि चांगल्या तऱ्हेनं हळद मिरची पावडर धनिया पावडर मसाला हे पुरवण्याचं काम करतो वडिलांचं छत्र हरवल्यानंतर परिवाराची जबाबदारी आलेल्या अमोलनं सुरुवातीला सायकलवरून मसाले विकले मात्र आता त्यानं या उद्योगातून इतकी प्रगती साधली आहे की त्यानं मसाले विक्रीसाठी दोन वाहन आणि सहा एकर जमीन घेतली आहे त्याच्या या उद्योगामुळे गावातल्या अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध झालाय अमोलकडून घेतलेले मसाले दर्जेदार असतात असं मसाले विक्री करणारे सांगतात मी बुलढाणा व अकोला जिल्ह्यात त्याचं वितरण करतो व त्याच्या माध्यमातून माझी चांगली कमाई होत असून आज माझा परिवार व मला कशाचीच कमी नाही आहे मी धन्यवाद करतो मान्य नरेंद्र मोदी यांचा त्यांच्यामार्फत माझे मित्र अमोल यांचा व्यवसाय चालू असून मला त्या माध्यमातून चांगला व्यवसाय मिळाला उत्पन्न होत असून मी सुखी आहे आज केंद्र सरकारची योजना दुर्गम भागात पोहोचल्यामुळे एक सुशिक्षित बेरोजगार तरुण स्वतःच्या पायावर उभा राहू शकला आणि बेरोजगार हातांनाही रोजगार उपलब्ध करू शकला केंद्र सरकारची मुद्रा योजना अमोल सारख्या अनेक तरुणांसाठी वरदानच ठरत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी गजानन कुलकर्णी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण व्हावं तसंच महिलांमध्ये आत्मविश्वास वाढावा आणि त्यांच्यापासून इतर महिलांना प्रेरणा मिळावी या उद्देशानं उस्मानाबाद इथं आद्य हिरकणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवात जिल्ह्यातल्या महिला बचत गटांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्ती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि लेडीज क्लब उस्मानाबाद यांच्या वतीनं हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एकशे सात महिला बचत गटांनी आपले स्टॉल्स लावले आहेत त्यापैकी पंचवीस स्टॉल्स खाद्यपदार्थांचे तर पंच्याऐंशी स्टॉल्स विविध वस्तूंचे आहेत गेल्या दोन दिवसात या महिलांनी दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयांच्या वस्तूंची विक्री केली आहे एखाद्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असताना खचून न जाता आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणं महत्वाचं ठरतं यासाठीच अकोला जिल्हा कारागृहात प्रेरणादायी उपक्रमाच्या माध्यमातून बंदीवानांना संस्कार आणि जीवन शिक्षणाचे धडे दिले जात आहेत पाहुयात त्याबाबतचा वृत्तांत पूर्वायुष्यात केलेल्या चुकांमधून धडा घेत कारागृहात शिक्षा भोगताना जीवन शिक्षण घेता यावं आणि पुढच्या आयुष्यात चांगला नागरिक म्हणून जगता यावं यासाठी बंदिवासात असणाऱ्या बंदींवर प्रेरणादायी उपक्रमाच्या माध्यमातून संस्कार आणि जीवनशिक्षणाचा प्रयोग अकोला जिल्हा कारागृहात राबवला जात आहे कारागृहाचे प्रभारी कारागृह अधीक्षक दयानंद सोरटे यांच्या पुढाकारानं सुरू केलेल्या या उपक्रमात ज्ञानेश्वरी पारायण योग शिबिर संगीत रजनी आणि विविध संस्कारक्षम कार्यक्रम इथं राबवले जात आहेत मागच्या ह्याच्यामध्ये आपण बरेचसे कार्यक्रम घेऊन बंद्यामध्ये सुधारणा आणि पुनर्वसून घडून आणण्याचा प्रयत्न करत आहोत कारागृहातील बरेचसे बंदी कारागृहातून मुक्त झाल्यानंतर या कारागृहात मध्ये घेतलेल्या प्रशिक्षणामध्ये त्यांच्यात नक्कीच सुधारणा झालेली आहे आपण कारागृहामध्ये छोटे छोटे प्रशिक्षण वर्ग पण देखील घेतले आहे कारागृहातील बंद्यांना महिला व बालविकास या संस्थेमार्फत कारागृहातून शिक्षा बघून मुक्त झाल्यानंतर पंचवीस हजारापर्यंत मदत केली जाते त्यामुळे कारागृहातील बंदी बाहेर जाऊन स्वतःचा व्यवसाय करतात असे वेगळे कार्यक्रम घेऊन आमच्यामध्ये काहीतरी चेंजेस व्हाव हे त्यांचे महान विचार आहेत या विचारांमुळे आम्हाला असं वाटत आहे जसं आपण कारागृहात नसून काहीतरी आमच्यामध्ये चेंजेस व्हाव या वृत्तीने आपण काहीतरी दुसऱ्या ठिकाणावर जसं कारागृहाला सरांनी एक तीर्थक्षेत्र बनवून टाकलेलं आहे जेणेकरून बनण्यामध्ये चेंजेस व्हावं हे त्यांची श्रद्धा त्यांच्या या मनो या विचारांमुळे आमचं मनोबल सुद्धा वाढलं आहे आमच्या विचारांमध्ये खूप चेंजेस झालेले आहेत आम्ही बाहेर जाऊन काहीतरी प्रेरणेनं जीवन जगून काहीतरी वेगळं जीवन जगू हे एक त्यांचं उद्दिष्ट असून आम्हाला सुद्धा जसं त्यांच्या प्रेरणेमुळे खूप आमच्यामध्ये बदल होऊन आले आहेत आमच्यात परिवर्तन हो आमचं मनोबल खसाव नाही आम्ही कसं खुश राहू साहेबांचे असेच प्रयत्न सतत राहतात आमचे अधीक्षक साहेब सरोटे साहेब आम्हाला इतके म्हणजे कसे काय खुश राहतील यांचे मनोबल कसं वाढणार ते त्याच प्रयत्नात राहतात म्हणून आमचे सर्व बंदीजण नेहमी खुशच असतात आणि कधी असं भासत नाही की आम्ही जयलात आहो म्हणून नेहमी असं वाटते की बाबा आपल्या हे आश्रमासारखे एक आश्रम जे सांगतात तसं आश्रमासारखा एक आश्रम वाटते या उपक्रमाबरोबरच बरोबरच बंदीजनांसाठी कुटुंबाची गळा भेट हा उपक्रमही राबवण्यात आला कुटुंबियांच्या या भेटीमुळे बंदीवासांच मानसिक स्थैर्य राखायला मदत झाली आहे अकोला खुल्या कारागृहाची मी बंदिस्त आहे आणि सोटे साहेबांचे आभारी आहे आणि मोठ्या सरांची पण आभारी आहे की त्यांनी आम्हाला गळा भेट दिली आमच्या परिवार आज जेल मध्ये आमच्या सोबत गळा भेट दिली त्यांना धन्यवाद सुधारणा आणि पुनर्वसन हे कारागृह प्रशासनाचं असणारं ब्रीदवाक्य पूर्ण करण्यासाठी अकोला जिल्हा कारागृहात होत असलेले नवनवीन उपक्रम इथल्या बंदिवासांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणायला नक्कीच दिशादर्शक ठरतील दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची आज एकशे एकवीसावी जयंती सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव साली रत्नागिरी जिल्ह्यातल्या वणंद या गावी त्यांचा जन्म झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अर्धांगिणी एवढीच त्यांची ओळख नाही तर वंचित शोषित गरीबांची त्या माता होत्या गरिबीचे अनेक चटके सहन करत प्रतिकूल परिस्थितीत संसाराचा गाडा चालवतानाच आधुनिक भारताचे भाग्यविधाता ठरलेल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या परंतु त्या दीर्घकाळ बाबासाहेबांना सोबत करू शकल्या नाहीत वयाच्या अवघ्या सदतीसाव्या वर्षी क्षयरोगानं हो त्यांचं निधन झालं आणि लाखोंचा उपेक्षित समाज पोरका झाला सौराष्ट्राचा अठ्याहत्तर धावांनी पराभव करून विदर्भानं सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंटकावर आपलं नाव कोरलं आहे विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा मैदानावर झालेल्या रणजी करंटक स्पर्धेचा अंतिम सामना विदर्भानं आज पाचव्या दिवशी उपहाराच्या आधीच जिंकला कालच्या पाच बाद अठ्ठावन्न या धावसंख्येवरून आज सकाळी डाव पुढं सुरू केल्यानंतर सौराष्ट्राचा संघ एकशे सत्तावीस धावांमध्ये स्तंबूत परतला आणि विदर्भाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब झालं पहिल्या डावात पाच तर दुसऱ्या डावात सहा बळी टिपणारा विदर्भाचा आदित्य सरवटे सामनावीर ठरला सौराष्ट्राच्या विश्वराज जडेजानं केलेल्या बावन्न धावा वगळता इतर कुठलाही फलंदाज फारसा प्रतिकार करू शकला नाही भरत असलेला सौराष्ट्राचा फलंदाज चेतेश्वर पुजाराला दोन्ही डावात अनुक्रमे एक आणि शून्य धावांवर बाद करून सरवटेनं विदर्भाच्या मार्गातला मोठा अडथळा दूर केला होता विदर्भाच्या पहिल्या डावातील तीनशे बारा धावांना उत्तर देताना सौराष्ट्राचा पहिला डाव तीनशे पाच धावांमध्ये संपला होता पहिल्या डावातल्या पाच धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावात विदर्भानं दोनशे धावा करत सौराष्ट्रासमोर विजयासाठी दोनशे सहा धावांचं आव्हान ठेवलं होतं हे आव्हान पेलू न शकलेला सौराष्ट्राचा दुसरा डाव एकशे सत्तावीस धावांमध्येच आटोपला जोरदार बर्फवृष्टी होत असल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्गावरची दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे जम्मू काश्मीरच्या डोंगराळ भागात गेल्या चोवीस तासापासून मोठी बर्फवृष्टी होत आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात काश्मीरमधली हवामानाची स्थिती आणखी खराब होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे श्रीनगर विमान वाहतुकीवरही हवामानाचा मोठा परिणाम झाला आहे जम्मू परिसरातल्या मैदानी भागात पावसाची शक्यता आहे जम्मूकडे येणारी सुमारे चार हजार अवजड वाहनं आणि तीनशे हलकी वाहनं काझीगुंड भागातल्या बर्फवृष्टीमुळे अडकली आहेत मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीसाठी हंगामी वृत्त निवेदकांच्या पात्र उमेदवारांची प्राथमिक चाचणी मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे उमेदवारांनी संबंधित यादी डी डी सह्याद्री डॉट इन या संकेतस्थळावर पहावी संकेतस्थळावर दिलेल्या वेळेनुसार उमेदवारांनी आवश्यक मूळ प्रमाणपत्रांसह दूरदर्शन केंद्र मुंबई वृत्त विभाग चौथा मजला पांडुरंगभुतकर मार्ग वरळी मुंबई चार शून्य शून्य तीन शून्य या पत्त्यावर अकरा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस दरम्यान उपस्थित राहावं एकदा रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर रेपो दरात पाव टक्क्यांची कपात त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी तारणमुक्त कर्ज घेण्याच्या मर्यादेत रिझर्व्ह बँकेनं केली वाढ छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात भैरमगड इथं सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दहा नक्षलवादी ठार घटनास्थळावरून अत्याधुनिक हत्यार केली जप्त लंडनमध्ये आर्थिक गैरव्यवहार करून जमवलेल्या प्रकरणी रॉबर्ट वाड्रांची आजही ईडीकडून चौकशी विद्यापीठातल्या आरक्षण मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधी पक्षांकडून नव्या कायद्याची मागणी वारंवार व्यत्यय आल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी पॅन कार्डशी आधार कार्ड जोडणं अनिवार्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नागपूर इथं खेळल्या गेलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विदर्भ संघाचा सौराष्ट्रावर अठ्याहत्तर धावांनी विजय सलग दुसऱ्या वर्षी विदर्भानं जिंकला रणजी करंडक याबरोबर असे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार